कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि राहा आमच्या सोबत। संत ज्ञानेश्वर माऊलीच्या कामिका एकादशी निमित्त नेवासा येथे लाखो भाविकांनी घेतलं पैस खांबाचं दर्शन। तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त। दिनांक 28 जुलै रोजी आलेल्या आषाढी वैद्य कामिका एकादशी निमित्त नेवासा येथील संत ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रांगणात यात्रा भरवण्यात आली होती। यावेळी माऊलीच्या पैस खांबाचं लाखो भाविकांनी दर्शन घेतलं। जय जय विठोबा रखुमाई व ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने नेवासे नगरी दुमदुमली होती। आषाढी वैद्य कामिका एकादशी निमित्त पहाटे 4 वाजता संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचं हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवीणभाऊ गडाख व सौ जयश्रीताई गडाख यांच्या हस्ते पैस खांबाचं वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला। तर यावेळी झालेल्या धार्मिक विधीचं पौराहित्य ऋषिकेश जोशी यांनी केलं। यावेळी मंदिर विश्वस्त रामभाऊ जगताप, कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, भिकाजी जंगले, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण सिंह घुले, ज्ञान फाउंडेशनचे अध्यक्ष सागर गंधारे, डॉक्टर संजय सुकाळकर, शिवा राजगिरे, जालिंदर गवळी, अशोक ताके, रामकिसन तनपुरे, राहुलभाऊ राजळे, डॉक्टर संजय सुकाळकर, अशोक ताके, जालिंदर घुले, रामभाऊ महाराज, गोरख भराटे यावेळी अधिमान्यवर उपस्थित होते। तर श्री संत देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवैरे भास्करगिरी महाराज यांनी यावेळी भेट देऊन माऊलीचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचं दर्शन घेतलं। पहाटेपासून दर्शनासाठी मंदिर प्रांगण व बाहेर मोठी बारी लागली होती। भाविकांना रांगेत दर्शन घेता यावं म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून मुखदर्शनासाठी मंदिर व्यवस्थापनाची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी मंदिर प्रांगणाच्या बाहेर मोठी यात्रा भरली होती। तर श्री संत देवगडचे महंत भास्करगिरी महाराज, नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी यावेळी भेट देऊन माऊलीचं दर्शन घेतलं। आलेल्या मान्यवरांचे व संत महंतांचे मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज यांनी स्वागत केलं। भाविकांना रांगेत दर्शन घेता यावं म्हणून पोलीस होमगार्ड, पोलीस मित्र संघटना यांनी स्वयंसेवकाची भूमिका यावेळी बजावली। दिवसभरात सुमारे 6 लाख भाविकांनी दर्शन देखील घेतलं। प्रतिनिधी सुधीर चव्हाण, कॉमन न्यूज मराठी, नेवासा।